か早くちょっと聞いておりますか。あ、聞いて、ガラッと聞きたいです。शुभ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉग मध्ये. आज आपण आलेलो आहे सिद्धिवटाळ्याच्या धबधब्यावरती. तर आज आम्ही केलेली मजा पाहण्यासाठी आजचा ब्लॉग शेवटपर्यंत बघा. तर चला तर आपण त्या तळ्याजवळ जाऊया. मित्रांनो, अशा प्रकारचा हा धबधबा आहे. इथे एक आहे, इथे एक आहे, असे तीन ठिकाणी आहे. तर आपण आता खाली जाऊया. इथे पुढे ही आगरण नदी, तर ही पाणी धबधब्यात पुढे आगरण नदी तिथून असं जातं. अशा प्रकारचे धबधबे आहेत. तर आपण आता खाली चालले जाऊ जाऊ शकतो. अशा प्रकारचे आहे, धबधबे. तर आपण आता जाऊया. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचा हा धबधबा आहे सिद्धिवाडीमध्ये. तर बघू शकता असे उत्कृष्ट प्रकारचा धबधबा आहे. आता आपण त्याच्या थोडंसं जवळ जाऊया. तर आपण तिकडे जाऊया आता. तर अशा प्रकारचा हा उत्कृष्ट धबधबा सर्वजण इथे अंघोळ करत आहे. बघू शकता तुम्ही पूर्ण असा मोठा मोठा धबधबा आहे. सिद्धिवटाळ्याचा व्ह्यू आहे हा पूर्ण. तर अशा प्रकारचा हा तिथे धबधबा तुम्हाला दिसत असेल. तर आता आपण चाललेलो आहे त्या तळ्याची सांड आहे, त्या सांडीवरती आपण चाललेलो आहे. तर भेटूया तिथे गेल्यावरच. मी अशा निसर्गरम्य ठिकाणी आलो होतो. तर हे आम्ही घेतले आता कणीस खायला. तर अशा प्रकारचे कणीस अर्धा घेतले आहे. तर अशा प्रकारचे मित्रांनो, तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे सिद्धिवटाळ्याचे सांड आहे. बघू शकता अशा प्रकारे शिट करून खायच्या मजेत आम्ही असेही ऍडव्हेंचर करायला आलेलो आहे. आम्ही आता सर्व मजा देऊन करून आलेलो आहे हा यात्रेवर. तर आता आम्ही चाललो आहे घरी. घरी जाताना तर काय मी काय दाखवत नाही. आता लोक कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की सांगावं. अशाच प्रकारे नवीन नवीन ब्लॉगसाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढल्या नवीन आणि इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये.